पायऱ्या काय काय त्या ध्यान योगाच्या काय पायऱ्या आहेत. आता पहिली पायरी आहे ती साधकांना सांगा नको पण तरी माहितीसाठी असली पाहिजे. गरोनी आळसाची बोळवण, आळस झटकावा लागते, आळसाची बोळवण करत असते राम राम. आळस म्हणजे काय आणि आळस म्हणजे वेळच्या वेळी उठणे, वेळच्या वेळी आवरणे, काम असो अथवा शिस्तचे त्या त्यावेळी त्या त्या गोष्टी करणे, त्या म्हणतात आळसाची बोळवण. सांगितलेले कबूल केलेले जप करणे, ध्यान करणे, जे काय सांगितलं ते नियम ते कमी करून सगळं पाळणे, पारायण करणे इत्यादी. कारण आता वाहून येते असं करून देतात. आज साधक काय ध्यानाला येते वाहून येत. धरोनी आळसाची बोळवण झटकायला लागतात. धरोनी आता काय धरायचं, निजवृत्ती सावधान. प्रत्येक कर्म करताना म्हणजे आवरावली करतोय, कोणाला एखाद्या माणसाशी बोलते, आईला दूर आणून द्यावं लागतं, हे ही जी काम आहे तिथे निजवृत्ती सावधान पाहिजे. किती वेळ घालवतोय आपण, किती वेळ व्यर्थचा वेळ किती घालवतो, मोबाईल किती वेळ बघतो, टीव्ही किती वेळ बघतोय. कारण निजवृत्ती, वृत्ती म्हणजे स्वभाव, मला सोहम वृत्ती पाहिजे, मला आत्मज्ञानाचा रस्ता धरत आहे, मला हे बाकीच्या गोष्टी आटोपल्या. समजा माझ्या कामाच्या ठिकाणी एकूण वेळ जर जात असेल 10 तास तर उरले 14 तास. 14 तासात 4 तास आवरावरी जेवणं खाणं बायका म्हणायच्या, तरी उरले 10 तास. 10 तासात तर मी 6 तास झोपलो तरी 4 तास मला मिळाले पाहिजे. 10 तास नोकरी करून सुद्धा मनुष्याला 4 तास मिळू शकतात ही बी डिसाईड त्यांनी ठरवलं. तर ठरवत नसल्यामुळे आयुष्याच्या आयुष्य निघून जात आणि वेळ मिळत मग मुलं बाळ नातवंड पाळत्या वाढदिवस याचा सगळं व्यर्थ आयुष्य गेलेलं असत भोगवृत्तीमध्ये. त्यामुळे आळसाची बोळवण एक, धरून निजवृत्ती म्हणजे ध्येय आपलं फिक्स असलं पाहिजे आणि त्यावरी करावे माझे ध्यान एकाग्र मन राखणी. जर दिवसभरात ध्यास नसेल तर ऐन ध्यानाच्या वेळी मन एकाग्र होणार. मला हेच कळलं पाहिजे की बाबा मी जगतोय कशासाठी, तर मला ते 4 तास ध्यानासाठी मिळावे म्हणून ते 24 तास ध्यान करायची त्यावेळी गरज नाही. पण काढून तर दाखव 3-3.5 तास ध्यान 4 तास म्हणता म्हणजे भरपूर भरपूर आणि भरपूर झाले 6 महिन्याच्या अभ्यासासाठी म्हणते मी. मग 8-8 तास करणार तर किती वेळ आहे असो. मग आता लक्षात ठेवते की अशा पद्धतीची मला ही तयारी पूर्व तयारी छोटी सुरू झाली की आळस नको, अति निद्रा, अति खाणं, अति झोपणं, हे अति शब्दाचं टाळायचं. अति त्याला गप्पा मारणं, अति टी व्ही बघणं, अति मोबाईल बघणं, अति बाहेर बाहेर जाऊन गप्पा मारत बसणं, टाइमपास करणे, नातेवाईकात राहणे, लग्न कार्यात, हे सगळं अति शब्द जो आहे ते मर्यादा ओळखता आला. लग्नाला बोलवले का जाणं अपरिहार्य का, लग्नाला गेला भेटला आला आणि घरी आला मग तो बसणार, सगळ्यांना भेटणार, गप्पा मारणार, जेवण देणार, सगळं 8 तास त्या झालं. साधक नाही त्याला काय म्हणतात दुसऱ्या साधक काही उपयोगाचं नाही. मग आता अर्थातच त्यासाठी 2 गोष्टी त्याला पुढे करायला, हे जर माझ्या अंगात टाळायचं असेल तर मला 2 गोष्टीकडे लक्ष द्यावं लागेल. एक की स्त्रैण्य पुरुषाला ह्या सांगा लागतो तरी जातो स्त्रियांपेक्षा, ज्या पुरुषाला स्त्रियांमध्ये गप्पा मारण्यात इंटरेस्ट असते स्त्रियांच्या बाबतीत गप्पा मारण्यात जो रममाण होतो स्त्री संघ त्याला जास्त करावा शकतो अशी स्त्रैण्य पुरुषांपासून लांब राहावं लागतं. साधकाने लांब राहावं तर त्याच्यातून कधी साधना म्हणा थोडक्यात केवळ स्त्री संघ हा अडथळा नाही शब्द लक्षात, पण त्या स्त्री संघाचं चिंतन जे होत तो अडथळा येतो. त्यामुळे स्वतःची स्त्री असेल परण आली नाही कार्यापुरती आवश्यकतेपुरती जवळ केल्याने आणि तीही अध्यात्मात येत असेल तर अडथळा येणार. ते तारतम्य त्याला काय म्हणायचं तारतम्य, म्हणजे पहिला हे 2 स्टेप कडे आळस नको, जास्त स्त्री संघ किंवा स्त्री संघाची आवड असणाऱ्या पुरुषाचा. आता 3री स्टेपला जायचा, तो पहिला अभ्यास आहे तो एक मनाचा अभ्यास आहे. याला म्हणायचं आसन जय, याला काय म्हणायचं आसन जय. आसन जय सोपा आहे, बऱ्याच साधकांना साधू शकतं, पण
प्रत्येकाने आपापली शारीरिक स्थिती काय आहे त्याचा अभ्यास करायचा. म्हणजे कोणाचं वय अपंगत्व आहे किंवा शारीरिक त्रुटी आहे किंवा काही सवयी आहे आजार पडले ठिकाण कुठे आहे आपण कुठे ध्यान घेतलं त्या वैद्यकाही सल्ले आहे वैद्यक इत्यादी लक्षात घेऊन कमरेपासून वरचं शरीर कमरेपासून साधारण एका शरीर रेषेत नाही साधारण एका इतपत आसन व्यवस्थित असतं. म्हणजे खुर्ची बसा कोळसा बसा कॉटवर बसा काय बनले जे असेल ते पण बेसिक काय कमरेखालचं याला फारसं महत्व नाही. कमरेच्या वरचा जो पार्ट आहे तो जरा एका सरळ रेषेत असावा. सरळ रेष म्हणजे काय नैसर्गिक सरळ रेष की जी पूर्ण स्ट्रेट कधीच नसते ते पाठीचा कणा जसा आहे तशी त्या प्रकारची सरळ रेष अपेक्षित आहे. मग असं कसं ही हनवटी जी आहे ती इंच कशी असते असं सरळ असं बसल्यावर इंच खाली झुकलेली असावी म्हणजे आपापच इथे एक प्रकारचा एक बंध तयार होतो त्याचं नाव पडेल म्हणजे आगंध. थोडी हनवटी खाली झुकलेली असावी. आता आसन मिळते अशा ठिकाणी असं की जिथे मन जरा प्रसन्न राहील जास्त वटवट चिवचिव नसेल जास्त कलकलाट नसेल जास्त न्यूसन आवाज नसेल विचित्र विचित्र पूर्वीच्या भाषेत पक्षाचंही नको म्हणजे पोपट बिपट ओळखणारे कुत्री भुंकणारी अशी ठिकाणं पण वरले म्हणजे असे प्राणी पाळून काय अभ्यास होणार. मग अशा ठिकाणी सहज बसावं सहजासन घालावं पद्मासन कोणाला येत असेल ते घालावं पुरुषांना वज्रासन येत असेल तर वज्रासन पण ते काही मस्त भक्ती मार्गासाठी सहज बसायचं. पद्मासन घातल्यामुळे तुम्हाला काही वेगळं प्राप्त होईल असं काय वज्रासन घातल्यामुळे काही वेगळं प्राप्त होईल काहीही असं वेगळं नाही फक्त तो भ्रम डोक्यात ठेवून हे झालं आसन. आसन जे आहे दुसरा भाग काय की ज्याच्यात तुम्ही बसणार आहे ते सुखी आसन असं. दुसरी गोष्ट काय की शक्यतो हा सुरुवातीला तुमच्या हाताची लांबी कशी आहे याच्यावरही आहे एक तर गुडघ्यांवर ठेवा अवघड असल्याचं वाटत असेल तर साधीच वाटत श्रीपासी वधवांचे स्टाईल कुठे तसे वाटलं तर हात एकादे गुंतवून ठेवा जेणेकरून त्यांच्या वेळचा हालचाली होणार नाही पोटाचे ही काळजी घ्यायची आहे. सांगण्याची पद्धत काय दोन्ही मंडळ ते असे गुडघ्यावर हात ठेवावे पण सगळ्यांच्या हात काही लांब नसत तेवढं दुखा लागत उतरत मग त्यांनी जसं असेल पोझिशन द्यावे सहजपणा पाहिजे काय पाहिजे आणि हात इकडे इकडे असे हलून सारखं असं ते असं असं करता कामा नये म्हणून सरळ सरळ साधं बसायचे. आता इथपर्यंत जमल्यानंतर या अवस्थेत आल्यावर सुरुवातीला मुद्दामून करायची क्रिया आता काय क्रिया आता मूळ तत्व तर आपल्याला माहिती पाहिजे की या जगात दोन तत्व आहेत ज्ञान आणि क्रिया काय ज्ञान आणि क्रिया ज्ञानाशिवाय क्रियेला काही अर्थ नसतो कुठलीही क्रिया ज्ञानशून्य असेल तर त्या क्रियेला काही अर्थ पण क्रिया केल्याशिवाय ज्ञान प्राप्त होत क्रिया केल्याशिवाय ज्ञान असं ती प्रकृतीतली मजा भगवंताची जी प्रकृती आहे ती अशी बनवली भगवंताच्या ठिकाणी काय आहे क्रियाशून्य काय ते क्रियाशून्य त्यामुळे साक्षात ज्ञानच आहे ते तत्व आहे भगवंत हे काय तत्व आहे ते दिसणार नाही पण ते तत्व कसं ते पूर्णपणे क्रियाशून्य ते पूर्णपणे काय आहे क्रियाशून्य ते काय करत नाही निष्क्रिय आहे निर्गुण निराकार म्हणतात क्रियाकाराचा विषयच नाही आहे त्यांना ते काही करणार नाहीये ते करत पण नाही ते पूर्णपणे ज्ञानामध्ये स्वतःच्या मस्तीमध्ये असणार जो तत्व आहे त्यामुळे एक प्रकारची शक्ती एक प्रकारची काय शक्ती त्याला शक्ती का म्हणायचं नाहीये त्याची काही कारणं ठरवते परिभाषा ठरवते शक्ती म्हणताना शक्ती ही नेहमी कार्यरत आहे शक्ती ही नेहमी काय परिवर्तनशील म्हणून त्याला शक्ती म्हणत नाही. भगवंत स्वतः कदेशात परिवर्तन होत नाही त्यांचं अधिष्ठान असतं ते सदैव जसे आहेत तसेच असतं त्यांच्यात एकदाच बदल होतो तो म्हणजे जेव्हा भक्त त्यांना धावा मारत करतात तेव्हाच ते या सगळ्या प्रकृतीचा बाजूला सारून स्वतःच्या स्वमायेने सुद्धा प्रगट होऊ शकतात
भक्तांना या नैसर्गिक नियमांची गरज, नैसर्गिक नियमांची त्यांना कारण ते स्वतः मास्टर आहेत त्या प्रकृतीचे, स्वतः कमांडेंट आहे. त्यामुळे त्यांना 9 महिने दिवस जाऊ दे, मग आईच्या पोटातून येतील, मग योनी मागेल, अशी पण त्यांना काही आवश्यकता लागणार नाही. त्याकडे अवतार घेते त्यात. आता मगाशी पाहिल्याप्रमाणे आपण साधं जमिनीवरती किंवा छान मऊ आसनावरती व्यवस्थित आपण बसू शकलो एवढीच प्रॅक्टिस महिनाभर करायची. काय करायची आणि इथे फक्त जप करायचं, इथे काय करायचं ध्यान करायचं, असं आसनात बसून न मोजता जप करत आहे. हा हे महिनाभर आहे, हे मिनिमम 1 तास ते 3 तास मिनिमम 1 तास बसलं पाहिजे. हळूहळू वाढवत 3 तासापर्यंत आपण जा, हे जास्त उत्तम. 3 तासात जर बसता आलं असं समजा 10 दिवस बसतात आपल्याला, तोडका आपला आसन डे झाला, आपला आसन डे त्या 3 तासामध्ये तुमच्या वयाप्रमाणे थोडं पाय लांब झाले, थोडस हे झालं रिलॅक्स, त्याने बिघडत नाही. एखादा गोट पाणी प्यायला तर ते तुम्हाला डायबिटीस येतो, याने काय बिघडणार नाही. पण तुम्ही बैठक आली नाही तुमची थोडक्यात जे समजा एकदम 5-10 मिनिटं अवघड माणूस आहे एखादं वयाप्रमाणे थोडा आडवा झाला परत उठला, पण बैठक तीच झाला. शेवटचे शेवटचे जेव्हा 3 दिवस येतील महिनाभरातले, 10 दिवस येतील, त्यावेळी तुम्ही हळूहळू स्वतःच्या ठिकाणी मुद्दामून त्रिभंग लावायला सुरुवात करायची. 15 दिवसांनी केलं तरी चालतो. म्हणजे काय, जे जरा संडाशी जागा म्हणतो आणि शिवणी म्हणतात, तिथून आकाशाला घे, आकाश श्वास वरून आकाश हा एक प्रकारे, आणि माकड राहण्याच्या ठिकाणी असेल ना ओढ बसली, त्यांना मूळ बनलं म्हणतात, त्याला मूळ बनत ते आकस माकडापासून त्या पोषण मूळ बनलं, पुरुष त्याला काही भयत नाही, जसा जमेल तसा करतो. हा मूळ बंद झाल्यावरती वरती जो येतो म्हणजे पोट कपाटी नाही, मेंदीपासून थोडा आत नाही, अगदी वर काढून आण सहजपणे जाईल तेवढं, कारण प्रत्येकाचा पोटाचा साईज वेगळा आहे, सहजपणे जाईल तेवढा आत येतो. थांबायचं, 3 वेळा जप करायचं. पहिला मूळ बनलं, हा दुसरा उधियान बनलं, हा दुसरा काय बेंबीच्या ठिकाणी थोडी ओढ बसावी, आणि मग तिसरा जो आहे जे हनुमती जी खाली येते ते इथे कंठनाळ अशी घडी पडते, कारण म्हणजे जालंधर बनत. त्यांना तसं का म्हणायचं का म्हणायचं, पण आधी एक निबंध लक्षात ठेवते की एक भक्ती मार्गामध्ये चांगली पुढे आपला आसन जे झाला पाहिजे, हे सहज सहज व्हायला लागतं. हे काय व्हायला लागतं, मग म्हणजे 3 तासात तुम्हाला 3 ते 4 वाजता काही धरून ठेवायचं नाहीये, ती क्रिया झाली की सोडून देऊ, क्रिया झाली की म्हणजे असं काही धरून बसेल तर 3 तास नाही, ती क्रिया झाली काही सेकंद राहील, अर्धा मिनिट राहील, सगळा तो सोडून म्हणजे निबंध लावायचे, निबंध लावून बसायचं नाही, निबंध लावायचे अनुभवायचे आणि सोडून द्यायचे, मग नेहमी सारखं वाटायचं असं तुम्हाला पाहिजे. आता पुढची स्टेप, आसन ज्यामध्येच आपण आहोत, अ ब आणि क, म्हणजे पहिलं अ कळलं शारीरिक स्थिती कशी असावी, ब कळलं आसन कसं असावं, त्यामध्ये त्रिबंध लागावे. आता क काय आहे याच्यात, की भ्रुकुटी मध्यामध्ये स्थिर व्हायचं आपल्याला, काय व्हायचं का, हे 2 भुयांच्या मध्ये डोळे अर्धोन मिनिट जमणार नाही, सुरुवातीला मिठो जावे ना, पण लक्ष भ्रुकुटी मध्यात द्यायचं, नासाग्री म्हणजे पुढे राहील, नासाग्री म्हणजे भ्रुकुटी म्हणजे, याचं कारण आहे भुगेर म्हणतात. याला सध्या लक्षात येतं इथे एक अग्निचक्र नावाचं चक्र, भक्ती मार्गामध्ये याला काय म्हणतात अग्निचक्र. स्वाभाविकच अशा पद्धतीने बसत असल्यास काही प्रमाणात तुमच्या ठिकाणी उष्णता वाढू शकते. उष्णता वाढल्यामुळे तुम्ही कला गुलकंद खाणे, अजूनमधून थोडा चवनप्राश खाणे, पाणी भरपूर पिणे, असे साधे साधे उपाय करायचे, पण साधनं सोडायची. मग अशा पद्धतीने डोळे आपले
लय लागली की लक्षात येईल की थोड्याफार प्रमाणात जमेल तुम्हाला, काही प्रमाणात डोळे उघडता येतात, कधीच मधून मधून डोळे थोडेसे हात दोन मिनिट म्हणजे उघडावे, जेणेकरून झोप लागणार, जेणेकरून आणि त्या अवस्थेमध्ये अर्धोन्मित अवस्थेमध्ये एक क्रिया करायची, श्वास घ्यायचा आहे मेन, श्वास सोडायचा केवल कुठला काम, अजून कुठलाही जप बीप काही सांगितलं नाही, नुसत्या क्रिया चालल्या हे करत नाही तर, आणि डोळे उघडण्याची काही करायची, हे जर तुम्हाला 30 मिनिट ते 3 तास जमलं या अ ब आणि क ते ओळखायचं तुमचा आसन जे परफेक्ट झाला असं त्याला मागे वळून बघायला लागणार। पच्च सूचना काय आहे त्या असंजय होण्यासाठी, एक प्रकारे तीन, एक युअर स्टमक मस्ट बी 50% एम्प्टी, जे तुम्हाला खावंसं वाटतंय त्याच्या निम्म खाल्लं पाहिजे, पूर्ण पोटभर खाल्ल्या तर जमणार नाही। तिसरं, आहार सात्विक आणि पाणीयुक्त असा, फायबर ज्यात आहे ते पण। तिसरं, या अभ्यासापूर्वी गुरुंनी सांगितलेले जप गायत्री पारायण हे पूर्ण केलेलं। चौथं काय, सदैव या सगळ्या क्रियेमध्ये प्रत्येक क्रियेमध्ये गुरुंना शरण असावे आणि अखंड गुरुंचा दिलेला अनुग्रहाचा मंत्र करत राहावा, जेणेकरून लवकर लवकर गुरुकृपा प्राप्त व्हायला। इथे आसन जे हा विषय समाप्त।